तर मित्रांनो, आता आपण सोडे गावामध्ये पोहोचलेलो. इथून साधारण 74 किलोमीटर अजून केदारनाथ आहे. काळ झाले 74 किलोमीटर आहे. आपले दोनला पार्क केलेले हे रस्त्याच्या कडेला थांबलेले. या पे भोजन है, निःशुल्क भोजन आहे. गुरुजी का निःशुल्क भोजन भंडार आहे असं म्हणत होते. आता आपण आलेलो आहे तिथं, आता जेवण करू. हे त्या ठिकाणी भंडारा चालू. असंच आपण पण शोधत असतो तर आपल्याला जेव्हा भेटतंय का. आपको धोखा करे आपके साथ, गलत रास्ते पे ले जाए, आपका नुकसान करते, तो दोस्त नहीं वो दुश्मन. इसीलिए कहते हैं कि भाई से बड़ा हमारा दोस्त है. लेकिन आज के समय में लोग हमारे चने हमें जो आदेश दिया है पूरी असं जेवण त्यांनी दिलेलं आहे. जेवण करतो हे माहिती सांगताय सर्व. शिरा देखील दिलेलं आहे. सकाळपासून गाडी चालवतोय. चेहऱ्यावरती नक्कीच गुळ दिसत असत. गुळचं काम मध्ये केलं चाललं. फुपाटा एकदम आहे. पाठी मागे जे पाणी दिसतं तिथं आता आंघोळ करतो. फ्रेश होतो. तिथून काय 35 किलोमीटर केदारनाथ राहिलं. तेथपर्यंत जाऊ शकतो. फ्रेश होतो. डायरेक्ट केदारनाथचं जो डोंगर आहे ते चढायला सुरुवात करतात. मित्रांनो, आता एकदम आंघोळ करून फ्रेश करून झालेली आहे. आपली बॅग देखील भरलेली आहे. आणि काल घेतलेलं सफरचंद म्हणजे की गंगोत्रीला बॅगमध्ये शिल्लक होते. 2-3 जणांना 2-3 दिले. 4 होते, 3 दिले. आणि एक मी घातलं म्हणजे खातोय. आता आपली गाडी झालेली आहे. आता चला, तिथून 30-35 किलोमीटर आहे केदारनाथ त्या दिशेने. आपण एकदाच तर आलो आहे आता केदारनाथ या ठिकाणी. तर माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर आपण त्यांनी पार्किंग केलेली आहे. या ठिकाणी पार्किंग फी साधारण 50 रुपये घेतलेली आहे. 12 तासासाठी 50 रुपये तर वाटत नाही. आपण आता चाललो आहे. साधारण 3:30 वाजलेले. आपला पुढचा प्रवास वरती आता इथून पुढे स्टार्ट होतो. चला आता स्टार्ट करू. हर हर महादेव. मित्रांनो, या ठिकाणाहून एक थोडी बस आहे. त्या बसमध्ये जोपर्यंत जाते तोपर्यंत ती घेऊन जाते गाडी. साधारण 50 रुपये तिकीट आहे. बघू आता कुठं बस होते. जागा आहे का? बैठणूक जागा आहे का? तर मित्रांनो, आपण यांना 50 रुपये दिलेले आहेत. स्वयंप्रयागपासून साधारण 5 किलोमीटर त्यांनी बोलले. पण 5 किलोमीटर काय करत नाही. 2 ते 3 किलोमीटर त्यांनी 50 रुपये घेतले. आपली बॅग म्हणजे की गाडीच्या वरती ठेवलेली आहे. आता ती बॅग घेऊन आपला प्रवास चालू होईल. समोर साधारण केदारनाथ 16 किलोमीटर चालायचं आपल्याला. लिहिलेलंच आहे केदारनाथ ट्रॅक 16 किलोमीटर. पुढं एक चेक पोस्ट लागतो आपल्याला. आता समोर जर पाहिलं तुम्ही तर इथं पाठी लागते. आता त्या दिशेला आपण चाललो आहे. पुलिसं काय विचारतात माहिती नाही. पण काही लोकांबरोबर चर्चा चालू आहे पुलिसांची.
इंडिया गेट जब चोर बाजार जब लाल किला जब अपन हा ट्रैक बरोबर 4:11 चालू के लिए आता पाहूया 16 किलोमीटर वरती जाने किती वेळ लागतोय। सर्व ट्रैक हा चालत जाए 16 किलोमीटर का। आता अपन गौरीकुंड पशी आलो है। गौरीकुंड एक चेक पोस्ट है पाहिलं भेटत त्या ठिकाणी चेक पोस्ट आहे। आपल्याला पुढे जायचं आहे। सुरुवातीला मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला चेक पोस्ट लागले होते ना तसं त्या पद्धतीनं दुसरं देखील आपल्याला चेक पोस्ट या ठिकाणी लागलेलं आहे। पुलिस कोणाचे काय अडचण असेल तर विचारत आहेत। त्यांना सांगता येते रात्रीचं चालू नका वरनं बारकी बारकी दगडं पडतात। वाटलं असं तुम्ही याच ठिकाणी राहा। आता त्यांनी ऐकलं तर ठीक नाही तर ते पण येतील वरती। वरती किती वेळ लागेल माहिती नाही आहे। बऱ्यापैकी तर लोक आपल्याबरोबर तर येत आहेत। आपण पण चाललेलो आहे। 4:11 आपला प्रवास सुरू झालेला आहे। त्याला म्हणतात पिट्टू। हे जे आपण पाहत आहे ना हे याला पिट्टू म्हणतात। आपण यमुनेत्रीला पण पाहिलं असेल या ठिकाणी पिट्टू खेचड घोडा फुमाला तर अजून लोकांना घेऊन जाताना दिसलं नाही पण जस्ट वरनं घेऊन येताना पाहतोय पण खालना अजून घोडे घेऊन जाताना दिसत नाही आहे। चला मित्रांनो आता घोड्याचं स्टँड लागलेलं आहे। या ठिकाणी घोडे पार्किंग आहे। खरं तर यमुनेत्रीला ज्या पद्धतीने घोडे आहेत त्या ठिकाणी देखील घोडे आहेत। तुम्हाला जर चालता नाही आलंच तर घोड्यावरती देखील तुम्ही बसून जाऊ शकता। बाय घोड्या का चार्ज कितना आहे काय बोलतो तो काय माहिती आहे। आपण दुसऱ्याला विचारू घोड्या की घोड्याचे किती प्राईज आहे। आपल्याला जायचं तर नाही आहे। किती रुपये घेतात त्या अंदाज तुम्हाला तरी कळेल या व्हिडिओच्या माध्यमातून। बाय घोडे का कितना घोडे का कितना रुपये लेत आहे। तीन घोडे हां हो भैया पूछो आगे 2500 है। यहाँ से कितना लेता है। 2500 रुपये मित्रांनो घेतात या ठिकाणाहून। मित्रांनो केदारनाथला आला आहे बाबा। हातामध्ये सिगरेट आहे। सिगरेट वरते तुम्हाला पाहिलं भेटेल। हे वा नक्की तो देवाला आलाय की एन्जॉय करायला आलाय। सिगरेट बिगरेट वरत चाललाय। मित्रांनो एखादी वस्तू जर घेऊन जायची झालं ना असं ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवरती घेऊन जावे लागते। तर मित्रांनो आपण एक काकडी घेतोय। व्हिडिओ बनवायला लागले की हां काकडे बोलते आम्हाला इधर काय बोलते काकडी बोलते काकडी बोलते खिराई बोलते मराठी मेक काकडे। हां तर आपण त्याला काकडे बनवायला लावली आहे भाऊला। आता ते काकडे बनवतोय कारण चांगली आहे काकडी चांगली चांगली आहे ना। मग कुठली जंगली आहे का
नीचे से आ रहा है जंगल में से केला शुरू प्रवास डायरेक्ट या 8-9 किलोमीटर होते हैं तथा स्टॉप कराए सिंगल जी है चलिए बहुत कैमरा लेने का आपका पंगा कौन क्या बोले यहाँ तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे केदारनाथचा टप्पा जवळपास 4 किलोमीटर चाललेलो आहे आणि इथून पाहिलं तर केदारनाथ 12 किलोमीटर आणखी आहे आणखी आपल्याला 12 किलोमीटर पुढं चालत जायचं आहे जाऊस तर खूप अंधार तर पडणारच आहे त्या ठिकाणी गेलो आपल्याला राहायची सोय करायची मित्रांनो नेमकाच आता पाऊस देखील चालू झालेला आहे पावसामध्ये असे रेनकोट वरती भेटत आहेत जर तुम्ही आता नाही घेतले तर त्याची 150 रुपये किंमत आहे आणि वरती जर घेतले तर तुम्हाला 200 रुपये आहे साधारण आपण 6 किलोमीटर चाललेलो आहे आणखी आपल्याला 10 किलोमीटर चालायचं आहे नेमकं पाऊस देखील सुरू झाला आहे पावसामध्ये असा एक इथं रेनकोट म्हणू शकतो आपण त्याला पावसाळी तर मित्रांनो आपल्याला एक काका खरं तर भेटलेले आहेत हे मंदिराचं दर्शन घेऊन खाली उतरतात आप कितने बजे से चल रहे हो 1:30 बजे दीड वाजता त्यांनी दर्शन घेतलं आहे आणि ते खाली उतरत आहेत जवळपास ते 1:30 वाजल्यापासून 10-11 किलोमीटर म्हणजे की ते साधारण 11 किलोमीटर खाली उतरल्यात 1:30 वाजल्यापासून 11 म्हणजे अजून त्यांना इथून 7 किलोमीटर लगभग हे अजून 7 किलोमीटर उतरायचं त्यांना म्हणजे 1:30 वाजता चालायला सुरुवात केली आम्ही टाईम हो गया शायद 6 किलोमीटर या असं लगभग आप 2 बजे साहेब 7 बजे 1:30 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत 11 किलोमीटर चालल्यात अजून 6 किलोमीटर चालायचं आहे त्यांना मग तुम्ही विचार करू शकता केदारनाथ हा सगळ्यात हार्ड का बोललं जातं 16 किलोमीटर ज्याचं स्वप्न आहे ना तेच तेच पूर्ण करू शकता आणि आता कुणाचं काम नाही हे चला आणखी आपल्याला पुढे जायचं या ठिकाणी प्रचंड पाऊस चालू झालेला आहे साधारण 2 किलोमीटर राहिलेला आहे आता आपण काय केलेलं आहे या ठिकाणी टेंट भेटतात असे टेंटमध्ये आहे ना कॅम्पमध्ये आपण आजच्या रात्र राहतो सकाळी उठून लवकर आपण केदारनाथच्या दिशेने जातो आहे चला गुड नाईट तर मित्रांनो सकाळी लवकर उठून खरं तर आपण केदारनाथच्या दिशेने चढायला सुरुवात केलेली आहे आता माझ्या पाठीमागं तुम्ही जर पाहिलं ना सगळं ग्लेशियर म्हणजे की अख्खा बर्फ आहे बर्फचा बर्फ आहे आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे बाबा केदारनाथ त्या ठिकाणी असणारे दर्शन घेण्यासाठी चला प्रचंड चढाई आहे मित्रांनो 16 किलोमीटर म्हणतात 16 नसणारं जे कारण 16 पेक्षा नक्कीच जास्त असणार ज्याला चालायचा प्रॉब्लेम आहे अशांनी घोड्या घेतलेल्या आहे साधारण एका घोड्याची प्राईस 5,000 पासून तर 3,500 पर्यंत जसं तुम्ही पुढं येतात तसं तसं रेट कमी कमी होत जातो आहे आपण तर चालतच चाललो आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी आता आपल्याला किती रहेगा 2-2.5 किलोमीटर
तर 2.5 किलोमीटरचं अंतर टप्पा पूर्ण करायचं आहे. अजून आपल्याला मित्र बनारसवरनं खरं तर भेटलेले आहेत, म्हणजे युपीचे आहेत. आम्ही जवळपास 3-4 किलोमीटर आम्ही सर्व संघाचे दोघं पण, आणि खूप बाबाविषयी पण चर्चा झाली, युपीतल्या सरकारविषयी चर्चा झाली, जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यावरती आमची चर्चा झाली. आणि आता आमचा असाच सफर पुढं चालू आहे. चांगलं वाटलं भेटून ह्यांना पण, कारण का मी एकटाच होतो आणि तो अशी आमची तिघांची टीम झाली आणि तिघं आता आम्ही निघालेलो. काही कुछ बोलो, अभि कैसा लग रहा है यहाँ पे आने के बाद? फैंटास्टिक, ऐसा लग रहा है जैसे कि जो हम लोग रोज जी रहे हैं ना वो बेवजह जी रहे हैं, चुपचाप आके यहाँ पे समय यहीं पे बिता दें. ये स्वर्ग की जगह है, मोह माया से दूर है ना, स्वर्ग से हवा आती है, हवा कहीं में आती है. नक्कीच मित्र, ऐकलं असेल या ठिकाणी आल्यानंतर एकतर खतर प्रवास 16 किलोमीटर, आणि तो 16 किलोमीटर पूर्ण करून ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बाबा केदारनाथचं मंदिर अजून आम्हाला पाहायचं आहे त्यावेळेसचा वेगळाच भाव चेहऱ्यावरती असेल, तो देखील मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस खालून घेऊन येतात ना गोडेवाले, तसं याच ठिकाणी तुम्हाला उतरवलं जातं. साधारण इथून 1.5 किलोमीटरवरती चालत जायला लागतं. हे घोड्याचं स्टँड आहे, हे घोडा स्टँड, आणि इथून आपल्याला जवळपास इथून 1.5 किलोमीटर समोर काय वातावरण दिसत आहे ना, त्याला पुढं अजून जायचंय. सब तो 16 किलोमीटर बोल रहा है, वो पार्टी पहले से ही है 16 किलोमीटर. यहाँ पे कितना लिखा है और नीचे रिलैक्स लगने के लिए उसको हाँ कम है बाबा, 21 किलोमीटर है. बाकी महादेव नहीं ऐसा कुछ करने देंगे कि ऐसे बास्कड़ी की रोड पर. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे हेलिपॅडपाशी. या ठिकाणाहूनच जे हेलिकॉप्टर घेऊन जाताना त्याचा बेस कॅम्प आहे, या ठिकाणाहूनच तुम्हाला इथूनच खाली जायचा एक मार्ग आहे. इथून साधारण 500 मीटर अंतरावरती मंदिर आम्हाला इथून स्पष्टपणे दिसत आहे, जे की केदारनाथ बाबा या ठिकाणाहून दिसत आहेत. आणि आता कोणून हेलिपॅडपासून तुम्हाला साधारण 500 मीटर अंतरावरून चालायला लागतं. आता आम्ही तर सर्व खालनंच चालत आलेलो आहे. चला अजून पुढचं तुम्हाला प्रवास दाखवतो. ठिकाणी व्हेरीफाय करायचं चालू आहे मित्रांनो, जे काही रजिस्ट्रेशन आपल्याला करायला लागतं, आपला नंबर आलेला आहे आपलंच, ते रजिस्ट्रेशन चालू आहे. खरं तर नेट तर मित्रांनो, जे की व्हेरीफाय केलं जातं तुमचा, तुम्हाला बारकोड असा भेटतो आणि तो बारकोड पुढं तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये एंट्री भेटते. खरं तर याची गरज नाही, ते बोलत आहेत असे अनेक जण बोलले की त्याची काही गरज नाही आहे, पण एक लिगली प्रोसिजर असावी कारण आपल्याला या ठिकाणी मुक्काम करायचं, म्हणून आपण सर्व जे काही लिगली प्रोसिजर आहे ते आपण करून घेतलेले. कारण मित्रांनो, केदारनाथ त्या ठिकाणी यायची इच्छा होती त्यात पूर्ण होती आहे. त्याच्यामध्ये नदी लागते ना, ह्या नदीवरचा हा ब्रिज आहे किंवा आपण याला पूल म्हणू शकतो, आणि त्या पुलावरनं आपण चाललो आहे. बाबा केदारनाथचं आपल्याला या ठिकाणी खरंच कळच दिसतो आहे. काही वेळातच 10-15 मिनिट सुद्धा लागणार नाही आहेत आणि आपल्यासमोर मंदिर बाबा केदारनाथचं असणार आहे. थंडी बोलताना तर प्रचंड थंडी या ठिकाणी. त्या ठिकाणी बाबा केदारनाथचं जे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो, तिथपर्यंत जाण्यासाठी हे संपूर्ण
रंग आहे आणि या मित्रानंतर माझा नंबर आहे. म्हणजे आम्हाला जवळपास एवढी संपूर्ण रांग क्रॉस करून बाबा केदारनाथ कसे जायचं आहे. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे, आम्ही गर्दीमध्ये थांबलेलो आहे नंबरसाठी लाईनीमध्ये. पाऊस तुम्ही जर पाहिला, पाऊस चालू झालेला आहे अजून, आम्ही जेवण पण केलं नाही आहे. साधारण अजून 2 ते 3 तास तरी लागतात, 3 घंटा लगे गाव कमसे कम 3 तास लागते. मग पाऊस प्रचंड आहे, थंडी तितकं सुटलेली आहे ना, बाप रे बाप, लय जाम थंडी आहे. आणि अशामध्ये आता दर्शन घ्यायचं आणि त्यात पाऊस पण चालू. चला आता आणखी किती वेळ लागतो तुम्हाला सांग. मित्रांनो, आपण आलोच केदारनाथ या ठिकाणी असणाऱ्या शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. हे ते तुम्ही समोर पाहताय ना, हे श्री जय श्री केदारनाथ हे मंदिर आहे केदारनाथाचं. संपूर्ण लाशेरीवरती संपूर्ण व्रत आणि सर्व रांग आहे. खूप वर्षाची प्रतीक्षा होती बाबा केदारनाथाच्या मंदिरामध्ये जायची. आज प्रत्यक्षात समोरच माझ्या केदारनाथाचं मंदिर आहे. तुम्ही पाठीमागं जर पाहिलं तर तुम्हाला पाहिलं भेटेल. पाऊस येतो, रिमझिम पाऊसाचं सुरू आहे, त्यामुळे छत्री घेतलेली. तर मित्रांनो, या ठिकाणी काय चाललंय, 5 लेडी करून थोडं आतमध्ये पाठवायचा प्रयत्न केला जातोय. सुधीर, आम्ही तर आतमध्ये चाललेलो आहे, हे जवळ मंदिर आलेलं आहे, तुम्ही मंदिर पाहू शकता. आपण लाईनमध्ये चाललेलो आहे.